आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 18 संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. यामुळे मुंबई वगळता राज्यभरातल्या शाळा आज बंद राहतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 2 फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा कॉलेजेस बेमुदत बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर मनसेचे इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील मनसेचे नेते आणि कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचं बोललं जात आहे. नाराज घटक पक्ष राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. ऊस दर आणि आडत प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात भूमिका घेणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. भाजपनं संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान ऊस दरवाढ आंदोलन प्रकरणी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह 146 कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. 10,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आलाय. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टानं हा जामीन मंजूर केला. पुण्यातील साखर संकुलाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्या प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली होती. पुण्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातही ऊस दर आंदोलनाचं लोण पसरलंय. सांगली जिल्ह्यातील नांद्रे इथे ऊसाला FRP प्रमाणे दर देण्यासाठी पुढच्या 3 दिवसात साखर कारखानदारांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारखान्यांच्या गोदामांना सील करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन ऊस दरवाढीसाठी नसून मंत्रिपदासाठी असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या आरोपांचा इन्कार केलाय. अडचणीत आलेल्या कारखान्यांना उभं करण्याचं सोडून त्यांना उद्ध्वस्त करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर कारखान्यांचं ओझं सरकारनं का घ्यावं असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलंच पाहिजे अशी आग्रहाची भूमिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडली. केवळ दुकानाची पाटी मराठीत असून चालणार नाही तर दुकानदारालाही मराठी आलंच पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. मराठी विश्वकोशाच्या 20व्या खंडाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केला होता. मात्र मुंडेंच्या अंतरिम जामिनाला औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता बळावली आहे. शत प्रतिशतचा नारा देणाऱ्या भाजपनं देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवत 6 जागांवर विजय मिळवलाय. छावणी परिषदेच्या 8 पैकी 6 जागांवर भाजप RPI आघाडीनं विजय मिळवलाय. शिवसेनेला 1 तर अपक्षांनी 1 जागा जिंकली. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढलेत. हद्दीचा वाद घालत बसता मात्र त्यात हकनाक सामान्यांना जीव गमवावा लागतो या तथ्याकडे न्यायालयानं पोलिसांचं लक्ष वेधलं. उत्तर मुंबईमधल्या वर्सोवा इथल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयानं दिले असतानाही पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष झालं याचा जाबही न्यायालयाने यावेळी पोलिसांना विचारला. मुंबईकरांचा ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखाचा आणि गारेगार होणार आहे. मुंबईत लवकरच AC ट्रेन धावणार आहेत. मुंबईकरांसाठी 12 AC लोकल्स तयार आहेत. त्यापैकी 1 लोकल लवकरच धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर बंबार्डियरची नवी लोकलही मुंबईत लवकरच धावणार आहे. लोकल गाड्या धावण्यातला विलंब कमी करण्यासाठी हार्बर मार्गावरची 2 रेल्वे फाटकं बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यानुसार चुनाभट्टी आणि शिवडी रेल्वे फाटक सकाळी तसंच संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी बंद राहतील. आजपासूनच याची अंमलबजावणी होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 7 जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षेत्रीय यांच्या समितीनं 7 जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळते. यात शिवाजी पार्क परिसरातील 2, लोअर परळ आणि माटुंग्यातील 2 जागा तसंच BKC मधील 1 जागेचा प्रस्ताव देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना प्रमुखांच्या जयंती आधी यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. संजय दत्तला वारंवार मिळणारा पॅरोल आणि पर्लोमुळे संजय दत्त वादात अडकला असतानाच आता यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शिक्षा कमी करण्याबाबत अर्ज करण्यात आलाय. त्यावर राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे विचारणा केली. त्यानंतर मंत्रालयानं राज्य सरकारकडे संजूबाबाच्या शिक्षेचा अहवाल मागवलाय.
गुजरातला हरित करण्यासाठी दमणगंगा पिंजाळ लिंक आणि पार तापी नर्मदा लिंक हे महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेतलेत. आश्चर्याची बाब म्हणजे याला महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक अहमदनगर आणि मराठवाड्याला मिळू शकणारं 63 TMC पाणी गुजरातकडे वळणार आहे. या छुप्या धोरणाबाबत नाशिक जिल्ह्यात नाराजी असून याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. गावात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी नेवासा इथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ घालण्यात आला. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षांपासून मच्छीमार संघटना शासन दरबारी विविध मागण्या मांडत असून मागण्या मान्य न झाल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. समाजातल्या वंचित आणि हलाखीचं जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातल्या वधूवरांना आधार देण्यासाठी येवल्यातल्या टिपू सुलतान सोशल ग्रुपनं सामुदायिक विवाह सोहळा राबवला. या सोहळ्यात केवळ 1 रुपयात अशा 11 जोडप्यांची लग्न लावण्यात आली. नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातल्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या मांजा विक्रेत्यांना नागपूर खंडपीठानं दणका दिला. नायलॉन मांजावरील बंदी नागपूर खंडपीठानं कायम ठेवत याबाबत ठोस उपाययोजना सुचवायचे आदेश पोलिसांना दिलेत. या प्रकरणी सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. चेंबूरजवळील टिळकनगर रेल्वे वसाहतीत घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. वसाहतीसह परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली, मात्र कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी नसलेले अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतायत. पिंपरी चिंचवडमध्ये BRT सेवा लवकरच सुरू होणार आहे, पण या सेवेमुळे लोकांना फायदा होण्याऐवजी त्रास सुरू झालाय. BRT साठी निगडी ते दापोडी दरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूलाच बॅरिकेड्स टाकून रस्ता तयार करण्यात आलाय. त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झालाय. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होऊ लागली. फुटपाथही BRT मुळे उखडण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या लघुपट महोत्सवात संगीत गोविंद गौरव या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या फिल्ममध्ये त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आलाय. या स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या शॉर्ट फिल्म्स महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ब्रँडिंगसाठी वापरल्या जाणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. अभिनयाच्या या शहनशहानं उद्धव यांच्या कॅमेरा लेन्स वर्कची यावेळी मुक्त कंठानं प्रशंसा केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.